मनुष्यबळ खूप कमी आहे, त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यापेक्षा नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी हाच कोरोनावर एकमेव उपचार आहे, असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांनी दिलेला आहे। आज जी इथं बैठक झाली त्याच्यामध्ये आपण आता कुडाळमध्ये इथं ऑलरेडी आपले 4 बेड आहेत, तिथं आपण 8 बेड सुरू करण्याबाबत सूचना देतो आहे। आज जी एकूण इथं चर्चा झाली, सोमवारीला आपल्याला 30 ऑक्सिजन बेड मंजूर आहेत, तर त्या दृष्टीनं ते ॲक्टिवेट करण्याच्या संदर्भात आता BDO THO आम्ही आता CS सरांना जाऊन भेटणार आहोत। ते जर 30 बेड चालू झाले तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल, म्हणजे आता मेढा सोमवर्णी आणि आपली CCC तर रायगाव तिथं चालू आहे, परंतु आणखीन आपल्याला कुठं जागा असेल म्हणजे भणनचं मंगल कार्यालय असेल किंवा अन्य कुठं जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण CCC चालू करायचा प्रयत्न आपण करतो। आता गेल्या काही 5 महिने झाला या सगळ्या संक्रमणाचा विषय सुरू आहे, मात्र आरोग्य विभाग कुठंतरी 2 पावलं पाठीमागं दिसतं आहे, कुठेही ॲग्रेसिव्हपणे आणि कुठेही चांगल्या पद्धतीनं चांगली यंत्रणा दिसून येत नाही याच्या संदर्भात। आरोग्य विभागाचा आता सध्या प्रॉब्लेम असा आहे की मॅनपॉवरचा तुटवडा, तर अगोदरच रेग्युलर मॅनपॉवर तुटवडा आहे, त्याच्यामध्ये आणखीन जे आपण ह्याच्यामध्ये कोविडमध्ये जी मॅनपॉवर आपल्याला पाहिजे ती सुद्धा पुरेशी उपलब्ध होते, परंतु जशी ती उपलब्ध होते का जेवढं आपण करू शकतो त्या अनुषंगाने आपण वाढवायचा प्रयत्न करतो, पण खरं सांगायचं म्हणजे बेड वाढवणं हा पर्याय का होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे मॅनपॉवरचा तुटवडा आहे, आपण बेड कुठेही अरेंज करू शकतो पण मॅनपॉवर मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। म्हणून लोकांनी काळजी घेणं हाच त्याच्यावर सर्वतोपरी पर्याय आहे। वॅक्सिनेशनचा हा नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे, आपण जोमानं सगळीकडे जेवढं आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होतं तेवढं आपण तातडीनं आणि तात्काळ देण्याची व्यवस्था करतो आहे, आणि जेवढं आपल्याला शक्य आहे पण ते ग्रामदक्षता समिती असेल त्यांच्यामार्फत असतील किंवा त्यांनी जसं तिथं त्यांच्या गावामध्ये जर विलगीकरण कक्ष जसे पूर्वीसारखे तयार केले तरीसुद्धा ती आपल्याला मदत होणार आहे की जेणेकरून इन्फेक्शन स्प्रेड जे आहे ते कमी होईल।